ज्या पत्रकारांना पत्रकारितेमध्ये 10 वर्ष पूर्ण झाली अशा पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे. राज्याच्या माहिती महासंचालनालयातर्फे शासनाचं पोर्टल तयार करून त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेची पदवी पूर्ण करून 3 महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशा पत्रकारांना प्रमाणपत्र देण्यात यावे. बार काउन्सिलतर्फे वकिलांना ज्या प्रकारे अधिकृत परवाना देण्यात येतो तसा पत्रकारांना देखील देण्यात यावा. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ठरत असताना आर्थिक हातभार लाभावा म्हणून वर्तमानपत्र, साप्ताहिक, मासिक आणि चॅनल्समधील पत्रकारांना जाहिराती मिळाव्या यासाठी नवीन निकष शासनाकडून तातडीने तयार करण्यात यावे यांचं विविध मागण्यांसाठी आज शहादा तालुका व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून तहसीलदार दीपक गिरासे यांना निवेदन देण्यात आले. व्हॉइस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पातळीवरील पत्रकारांच्या संघटनेच्या वतीनं आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनामध्ये पत्रकारांना ज्या पद्धतीने अमानुषपणे मारहाण केली जाते, त्यांच्यावर प्राणघातक हल्ले केले जातात, त्या संदर्भातील आमची संरक्षण जो कायदा आहे पत्रकारांचा तो तातडीने लागू व्हावा, या संदर्भात गुन्हे दाखल होत नाही ते देखील दाखल व्हावेत यासाठी आमच्या आजचं निवेदन देण्याचं प्रयोजन होतं. यासोबतच ज्यांनी पत्रकारितेमध्ये पदवी मिळवलेली किंवा ज्यांना पत्रकारितेचा खरंच अनुभव आहे अशा लोकांनाच पत्रकारितेच्या माध्यमातून पत्रकार म्हणून त्यांना परवाना देण्यात यावा. यासोबत जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांना जाहिराती देण्यामध्ये ज्या काही जो दुजाभाव होतो तो दुजाभाव शासनानं दूर करावा यासाठी मार्गदर्शक नियमावली तयार करावी आणि त्यासोबतच निवृत्त पत्रकारांना किंवा ज्यांचं अशा अकस्मात हल्ल्यात निधन झालेलं आहे अशा पत्रकारांसाठी त्यांच्या कुटुंबियांना 20,000 रुपये मानधन देण्याची जी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केली होती या साऱ्या ज्या मागण्या आहेत आणि घोषणा आहेत त्या तातडीनं कार्यान्वित करण्यात याव्यात यासाठी आम्ही आज तहसीलदारांना आमच्या सर्व संघटनेच्या वतीनं निवेदन दिलं आणि तहसीलदार दीपक गिरासे साहेब यांनी या शासनापर्यंत या सर्व मागण्या पोहोचवण्यासाठी आम्हाला आश्वासन. यावेळी पत्रकारांच्या भावना व मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन तहसीलदार दीपक गिरासे यांच्या वतीने पत्रकार बांधवांना देण्यात आलंय. दरम्यान यावेळी रुपेश जाधव, बापूराव घोडराज, हर्षल सोनवणे, जितेंद्र गिरासे, नरेंद्र गुरव, हिरालाल रोकडे, लोटनराव धोबी, नेत्रदीपक कुवर, दत्ता वाघ, विजय निकम, राजेश्वर सामुद्रे, वृषभ अग्रवाल, विश्राम मावशी, विष्णू जोंधळे, रुपेश राजपूत, अजबसिंग गिरासे, दिलीप माहिरे, रवींद्र नगराळे, दिनेश पाटील, संतोष चौधरी यांसह अनेक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, शहादा.